हॅलो स्टुडंट्स आज आपण सायन्स सेकंड चॅप्टर टू आणि सेवन्थ एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या चॅप्टरचा अभ्यास करणार आहे खाली काही क्वेश्चन कुछ, दिलेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला फूड चेन फूड वेव्ह एनर्जी पिरामिड बायोजि जिओ जी, केमिकल सायकल म्हणजे कार्बन ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल यांचा अभ्यास करायचा आहे तर फर्स्ट पाहूया फर्स्ट क्वेश्चन वॉट इज मीन माय इकोसिस्टीम हे आपण गेल्या वेळेस गेल्या वर्षी पाहिलेलं आहे फस फक्त आपल्याला त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्याशिवाय आपल्याला हे फूड चेन वगैरे समजणार नाही तर हे सगळे जे आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे तर इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था म्हणजे काय तर त्याचं आपल्याला ॲन्सर असं सांगता येईल लिव्हिंग थिंग्स कोणते लिव्हिंग थिंग्स बायोटिक फॅक्टर म्हणतो आपण त्याला नॉन लिव्हिंग थिंग्स बायोटिक फॅक्टर्स अँड दे आर इंटरॅक्शन विथ इच ऑदर आणि त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये असलेला जो काही सहसंबंध आहे फॉर्म्स अँड इकोसिस्टीम आणि त्याच्यातूनच इकोसिस्टीम निर्माण होत असते नंतर सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलं आहे विच आर द डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम ह्या परिसंस्थेचे वेगवेगळे टाईप्स कोणते आहेत देर आर टू टाईप्स ऑफ इकोसिस्टीम एक आहे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आणि दुसरा आहे टेरिस्टेरियल इकोसिस्टीम म्हणजे ह्याच्यामध्ये मग पुन्हा वेगवेगळे टाईप्स आहेत इकोसिस्टीम टेरिस्टरमध्ये फॉरेस्ट असेल डेझर्ट असेल माउंटेन असेल ग्रासलँड असेल इकोसिस्टीममध्ये मराई नसेल आणि फ्रेश वॉटर अशा पद्धतीने आपल्याला परत त्याचे वेगळे डिफरंट टाईप्स करता येतात अशा पद्धतीने आपल्याला हे दोन टाईप्स सांगता येतील नंतर तिसरा क्वेश्चन विचारला आहे हाऊ डू इंटरेक्शन्स टेक प्लेस बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ हॅन इकोसिस्टीम ह्या बायोटिक आणि अबायोटिक म्हणजेच जे काही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग घटक आहेत त्यांच्यामध्ये अंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडत असेल तर अँसर सांगता येईल फर्स्ट every लिव्हिंग organism requires स्पेसिफिक अबायोटिक फॅक्टर्स फॉर इट्स survival आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अबायोटिक फॅक्टर्सची जगण्यासाठी आवश्यकता असते म्हणजे ऑक्सिजन असेल कार्बन कार्बन डायऑक्साईडच्या सही आणि वनस्पती त्यांचं अन्न तयार करत असेल नायट्रोजन फिक्सेशन ह्या प्रोसेसमध्ये प्रोसेसमध्ये नायट्रोजन असेल हे सगळ्या अ जे फॅक्टर आहेत त्यांचे आपल्याला गरज असते सेकंड पॉईंट सांगता येईल आपल्याला द टाईप ऑफ द टाईप ऑफ सॉईल क्वालिटी ऑफ लाईट टेम्परेचर ह्युमिडिटी आर सेम सम ऑफ द अबायोटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट द बायोटिक फॅक्टर्स आपल्याला माहिती की सॉईलची क्वालिटी असेल uh, नंतर uh, सॉईलचा प्रकार असेल लाईटचा क्वालिटी uh, असेल टेम्परेचर असेल ह्युमिडिटी uh, आर्द्रता असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अबायोटिक uh, फॅक्टर्स त्याचा इफेक्ट आपल्या बायोटिक फॅक्टर्स होतो म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं तर त्याचा ह्या बायोटिक फॅक्टर्सवरतीसुद्धा इफेक्ट होतो हे आपल्याला माहिती म्हणजे हे एक त्यांच्यामध्ये असलेलं इंटरॅक्शन आहे नंतर थर्ड पॉईंट आपल्याला सांगता येईल लिव्हिंग ऑर्गनिझम कॉन्स्टंटली इंटरॅक्ट विथ अ बायोटिक फॅक्टर आणि हे ने नेहमी एक त्याच्यावरती कशा असतात इंटरॅक्ट करत असतात नंतर इन एनी इकोसिस्टीम एव्हरी लिव्हिंग ऑर्गनिझम प्लेस अ स्पेसिफिक रोल विथ रिस्पेक्ट टू अदर फॅक्टर्स हे जे इकोसिस्टीम आहे ती नेहमी एक स्पेसिफिक रोल करत असते प्रत्येक इकोसिस्टीममध्ये त्याचा एक स्पेसिफिक रोल असतो आणि ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं इंटरॅक्शन सांगता येईल आता पाहूया आपण ह्याच्यामधला नेक्स्ट पॉईंट एनर्जी फ्लो इन एन इकोस इकोसिस्टीम या परिसंस्थेमध्ये ऊर्जा प्रवाह कशा पद्धतीने होतो हैव ऑलरेडी लर्न द्या क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन इन टू प्रो प्रोड्यूसर्स कंझ्युमर्स सॅप्रोफाईट्स अँड डिकम्पोजर्स आपण मागील त्यात पाहिलेलं आहे की हे जे उत्पादक असतील म्हणजे प्रोडक्ट्स असतील कंज्युमर असतील किंवा जे डिकम्पोजर म्हणजे विघटक असतील हे असे वेगवेगळे त्यांचे प्रकार आहेत आणि ते काय करत असतात विविध लेवलला त्यांचे काही ट्रॉपिक लेवल, लेवल दिलेले असतात ते आपल्याला खाली दिलेले आहेत बघा तुम्हाला खाली इथे पहिल्यांदा दिलेलं आहे प्रायमरी कंझ्युमर असेल सेकंडरी कंझ्युमर नंतर अपेक्स म्हणजेच आपण त्याला टॉप कंज्युमर आणि ओमनिव्हर्स किंवा मिक्स कंझ्युमर असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रॉडक्ट जे आहेत Uh, जे प्रोड्युसर आहेत सॉरी प्रोड्युसर म्हणजे वनस्पती ही प्रोड्युसर आहे आणि त्या प्रोड्युसरवरती जे uh, डिपेंड असतील त्याला म्हणायचं हरबी ओरस त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे ग्रास होपर असेल स्क्विरल म्हणजे खा खार असेल एलिफंट खरू ते म्हणून आपण त्याला एलिफंट असेल हत्ती तर ते काय करतात दी आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ॲटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसर प्रोड्युसरवरती डिपेंड असतात म्हणून त्यालाच आपण म्हणतो हर्वी ओरस म्हणजेच प्रायमरी कंझ्युमर सेकंड आहे आणि सेकंड आपल्याला असं से सांगता येईल की सेकंडरी कंझ्युमर्स काय आहे फ्रॉग असेल फ्रॉग म्हणजे बेडूक असेल ऑल म्हणजे घुबड असेल किंवा फॉक्स असेल यासारखे जे प्राणी ॲनिमल्स आहेत ते दीज कंज्युमर्स यूज हर्बिओरस ते काय करतात ह हर्बिओरसचा यूज करत असतात त्यामुळे ते फूडसाठी हर्बिव्हरस यूज करतात म्हणून त्याला सेकंडरी कंझ्युमर म्हणजेच ते प्रायमरी कंझ्युमरवरती डिपेंड असतात म्हणून त्याला सेकंडरी कंझ्युमर म्हणतात किंवा आणि हे कार्निवोरस आहेत नंतर थर्ड आहे थर्डसुद्धा कार्निवोरस आहेत त्याला आपण भक्ष काय म्हणू भक्ष असं म्हणू क कार्निव्हरसला तर त्याच्यामध्ये अपेक्स किंवा टॉप कंज्युमर आहेत किंवा टर्शरी कंझ्युमरसुद्धा आपण इथे म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये टायगर असेल लायन असेल दीज कंज्यूमर्स यूज हर्बिव्हरस अँड कार्निव्हरस एज दियर फोर नो अदर ॲनिमल फिड ऑन टॉप कंज्यूमर ह्याच्यामध्ये हे जे कंझ्युमर आहेत ते ह्या सेकंडरी वरती डिपेंड असतील तर त्याला म्हणायचं अपेक्स किंवा टॉप कंझ्युमर्स नंतर आहे शेवटचा आहे किंवा मिक्स कंज्यूमर ह्युमन्स असेल बियर असेल हसवल जो आहे फीड ऑन हरवीवरस आणि कार्नीवरस दोन्हीवरती थी डिपेंड असतील त्याला आपण मिक्स कंझ्युमर असं म्हणतो अशा पद्धतीने आपल्याला ह्या एनर्जी जी फ्लो आहे इकोसिस्टमधली एनर्जी कशी फ्लो होती ते पाहता येते म्हणजे प्रोड्युसर असतील जे लाईटचा लाईट सनलाइटचा यूज करून आपलं अन्न स्वतःचं तयार करत असेल पुन्हा त्याच्यावर डिपेंड असणारे प्राइमरी प्रायमरी त्याच्यामध्ये प्रायमरी कंझ्युमरवर डिपेंड असणारे सेग सेकंडरी, सेकंडरी शिट असणारे टर्शरी आणि टर्शरी नंतर पुन्हा त्यालाच अपेक्ष असं देखील म्हणलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं एनर्जी जी फ्लो आहे ती सांगता येतील हे पूर्ण चार्ट जो आहे तो आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे नंतर पुढचा पॉईंट आहे फूड चेन म्हणजे अन्न साखळी म्हणून याच्यामध्ये तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये साईडला एक पिक्चर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर ते एकमेकावरती आत्ताच आपण एनर्जी फ्लो इन इको सिस्टीममध्ये पॉईंट पाहिला आहे तर ती ग्रास आहे ग्रासवरती ग्रास होपर डिपेंड असेल ग्रास होपरती वरती फ्रॉग असेल वरती स्नेक स्नेकवरती ईगल असेल आणि ईगल अमृत आल्यानंतर मग पुन्हा त्याचं डिकम्पोजिशन होत असतं अशा पद्धतीने ही जी चेन आहे ती चेन कशी कंप्लीट होते त्याचं आपल्याला इथे नेमकं काय आहे हे आपल्याला इथे सांगता येईल बघा याचा डिस्क्रिप्शन मी इथे दिलेला आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आणि हा नेहमी एक्झाममध्ये विचारलेला आहे म्हणून त्याला इम्पॉर्टंट असं म्हणलं तरी चालेल त्यात त्याची पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन पाहता येईल ट्रान्स्फर ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम इन द चेन इज कॉल्ड ॲज फूड चेन जे काही एनर्जी आहे ती एका ह्याच्यामधून दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर होत असेल त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं फूड चेन एक्झाम्पल आहे ग्रास ग्रासवर डिपेंड असतं ग्रास ग्रासवर नंतर ग्रास होपरला फ्रॉग फ्रॉग हे ग्रास होपरला खाऊन अन्न तयार खाऊन स्वतःचा मिळवत असतं स्नेक फ्रॉगला खातो नंतर ईगल स्नेकला खातो ही जी चेन तयार होते ती चेन म्हणजेच काय आहे तुम्हाला ही चेन पूर्ण डायग्राम जसे दाखवले त्या पद्धतीने काढायचे मी त्या एका रेषेत दाखवलेलं आहे त्या पद्धतीने काढली तर तुम्हाला ती पुढचे व्यवस्थितरित्या समजेल नंतर एक्सप्लेनेशन बघा आपल्याला इथे असं करायचं आहे निस्तीत चेन काढून उपयोग नाही तर त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणंही आवश्यक आहे इन अबो फूड चेन ग्रास इज प्रोड्युसर आपल्याला हे माहिती आहे फर्स्ट पॉईंटमध्ये की ग्रास काय आहे प्रोड्युसर आहे स्वतःचा स्वतः तयार करतो सूर्यप्रकाश ॲज इट ट्रॅप सोलार एनर्जी म्हणजे सनलाईटच्या सहाय्याने अँड कन्व्हर्ट इन टू फूड हेन्स फॉम फर्स्ट ट्रॉपिक लेव्हल आणि त्यालाच आपण म्हणतो फर्स्ट ट्रॉपिक लेवल नंतर सेकंड पॉईंट आहे ग्रास इज इटन बाय ग्रास होपर इज अ प्रायमरी कंज्यूमर फ्रॉम सेकंड ट्रॉपिक लेवल आणि ती काय आहे सेकंड ट्रॉपिक लेवल आहे नंतर थर्ड पॉइंट आहे ग्रास होपर इज इटन बाय फ्रॉक इज सेकंडरी कंझ्युमर फॉर्म्स थर्ड ट्रॉपिक लेवल म्हणजे जी सेकंडरी कंझ्युमरवरती ॲनिमल डिपेंड असतात म्हणजे आता ही ग्रास होपर जो आहे तो काय आहे प्रायमरी कंझ्युमर आहे आणि ह्या प्रायमरी कंझ्युमरवर हा सेकंडरी कंझ्युमर डिपेंड असतो त्यात ती झाली ट्रॉपिक लेवल कारण प्रोड्युसर हा फर्स्ट ट्रॉपिक लेवल आहे त्याच्यामुळे आपल्याला ही ट्रॉपिक लेवल व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे नंतर फोर्थ पॉईंट आहे फ्रॉग इज इटन बाय स्नेक आर टर्शरी टर्शरी कंज्युमर फॉर्म्स फॉर फोर्थ ट्रॉपिक लेवल आणि शेवटचा आहे ॲज अ स्नेक इज इटन बाय ईगल किंवा हॉ इट इज अ टॉप लेवल कंझ्युमर अँड फॉर्म्स फिफ्थ ट्रॉपिक लेवल ऑफ फूड चेन अशा पद्धतीने आपल्याला ही फूड चेन व्यवस्थितरित्या समजून घेता येईल परत तुम्हाला बरेच एक्झाम्पल सांगता येतील ते वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन तुम्ही ही अशी फूड चेन तयार करायची आहे तर पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फूड वेब थँक्यू